श्री गणेश नावेखडी यांच्या वतीनं आमदार चषक पनवेल उरण 2022 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जयेश गोल टीम बामन डोंगरी यांनी विजेतेपद पटकावलंय. विजेत्यांना माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी पारितोषिक वितरण करण्यात आलं. पारितोषिक वितरण समारंभास नावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागर शेठ ठाकूर, माजी सदस्य अरुण शेठ ठाकूर, प्रकाश कडू, नावेखाडी अध्यक्ष गोपीचंद ठाकूर, मधलापाडा अध्यक्ष नरेश मोकल, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, युवा कार्यकर्ता स्वप्नील ठाकूर, सदाशिव ठाकूर, अमर म्हात्रे, नील ठाकूर उपस्थित होते. या स्पर्धेत नावा येथील नटराज संघ उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय. आमदार चषक नावाने सामने भरवण्यात आले. एक त्याऐवजी दोन आमदार ह्या इथं आपल्याला चषकाच्या रूपानं आपण त्यांचे फोटो टाकून त्यांच्या नावाने केलंय. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी. आणि खऱ्या अर्थानं त्या नावाकडचे युवक जे आहेत या युवकांना त्यांचं अभिनंदन करेन. फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभर मेहनत घेऊन ते ग्राउंड बनवण्याचं काम करतात, सराव करण्याचं काम करतात आणि स्पर्धा आयोजित करत असताना फार मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. आणि त्यांना ही नावाखाडीची जी ग्रामस्थ मंडळी आहे, सागर ठाकूर आणि त्याचे सहकारी, ते अतिशय चांगल्या रीतीनं मदत करत आहेत. आणि त्याच्यामुळं एकच दिसतं आहे की वातावरण जे आहे ते क्रिकेटमय झालेलं आहे. आणि आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा, म्हणजे तो अतिशय एक छान मोठा अगदी पवित्र दिवस. आणि या पवित्र दिवसाला आपण हे फायनलचे मॅच इथे खेळवली गेली आणि जे विजयी झाले त्या संघाचं ज्यांनी चांगले खेळाडू म्हणून ज्यांना नावं मिळालेली आहेत, म्हणजे बक्षिसं मिळाली आहेत, त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. अतिशय छान असं झालं. कारण शेठबद्दल बोलायचं झालं तर आता आमचे आधीच माझे पाय आता लटलटतात शेठ समोर बोलायचं पण झालं. पण बोलल्याशिवाय लोकांना कळत नाही. कारण आज तुम्ही या नावाखाडीचं मैदान बघितलं, 5-6 वर्षापूर्वी बघितलं तर याच मैदानामध्ये चिंबोऱ्यांची भिलं तुम्हाला दिसली असती. आणि आज या मैदानाकडे बघितलं इंटरनॅशनल मैदानासारखं तुम्हाला मैदान दिसत आहे. फक्त आणि फक्त शेठच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामुळेच हे आम्हाला मैदान दिसत आहे. आज मैदानाच्या भोवताली तुम्ही झाडं बघता, त्याच्या बाजूला मंदिर बघता, त्याच्या बाजूला बाग बघता, त्याच्या पुढे स्मशानभूमी बघता, त्याच्या बाजूला बंदर बघता आणि याच्या मागं पाठीमाग उगरीचं काम असेल, जरी हे रस्त्याचे काम असेल, म्हणजे 100% काम हे फक्त आणि फक्त रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे साहेब. आणि तरीही जर कोण म्हणत असेल की नावाखाडीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून काय झालंय, तर त्यांना एकच उपाय असतो, प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान तपासणी, डोके तपासणी सगळी होते, ती त्यांनी करून जावी, म्हणजे त्यांना दिसेल की नावाखाडीमध्ये काय हे विकास कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे.